एक मोठी बातमी आहे. नोटाबंदीला आक्षेप घेणाऱ्या देशभरातील सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. 2 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारच्या विनंतीनंतर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय घेतलाय. मोदी सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा या चलनातून रद्द केल्या आहेत आणि काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय जरी घेण्यात आला असला तरी याचा त्रास कुठेतरी सर्वसामान्यांना होतोय. बँकांच्या बाहेर अजूनही आपले पैसे काढण्यासाठी, पैसे डिपॉझिट करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. ATMमधून दिवसाला 2000 रुपये नागरिकांना मिळत आहेत, त्यासाठी मोठ्या रांगा आहेत. त्यामुळे नोटाबंदीला आक्षेप घेणाऱ्या देशभरातील सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्यात येणार आहे. 2 डिसेंबरला ही सुनावणी होणार आहे आणि केंद्र सरकारच्या विनंतीनंतर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय घेतला आहे. नोटाबंदीमुळे लोकांना ज्या प्रकारे त्रास होतो त्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावर आता त्या सगळ्या एकत्रित याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. 2 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे.